खूप छान स्क्रिप्ट आहे. ज्यावेळेला समीरनं मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मला एकदम असं वाटलं की अरे ही जवळजवळ माझ्या घरातली गोष्ट आहे, कारण माझ्या घरातही माझा मुलगा आणि माझी सून हे दोघंही आय टी प्रोफेशनवाले आहेत. आणि त्याच काळामध्ये माझ्या सूनबाई ह्या लंडनला गेल्या होत्या 6 महिन्यासाठी आणि माझा मुलगा पुण्यामध्ये होता आणि जवळजवळ तशीच गोष्ट होती. मग थोड्या दिवसांनी तो जाऊन आला. त्यामुळे आता काय झालं की आता ना आपल्याला रोज माणसं त्या तुमचं व्हिडिओ टॉकमधून आपल्याला रोज ती भेटतात. म्हणजे सुहास जोशी आमच्या एक मैत्रीण आहे ॲक्ट्रेस, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तिचा मुलगा अमेरिकेत असतो. तर ती म्हणाली की अरे रोज मला आता तो भेटतो टेलिव्हिजनवरती, म्हणजे त्या स्क्रीनवरती. त्याला फक्त इथून तिकडे भरवता येत नाही, बाकी सगळं करता येत. म्हणजे ग्लोबल व्हिलेज ही जी कल्पना आहे ना, आता हे सगळं जग खूप असं जवळ आलं आहे, पण तरीही एक जो आपल्याला प्रत्यक्ष भेटीचा आनंद असतो किंवा आपण भेटल्यानंतर जे काही आपल्याला बरं वाटतं, ते बरं वाटणं आहे ना, ते खूप थिन आहे रेषा ही. आणि खूप म्हणजे ते असं पटकन शब्दात पकडण्यासारखं नाही आहे, पण त्या बरं वाटण्यावरती हा सिनेमा आहे. मिस यू मिस्टर, मी ते जे कपल आहे त्याच्यामधला त्या मुलाचा बाप करतो आहे आणि खूप छान घर सुखवस्तू आहे, सगळं छान आहे, सगळं मस्त आहे. फक्त हा एक त्याच्यामध्ये ब्रेक झाला आहे. तो मुलगा म्हणतो की मला तिकडे जायचं आहे, ती सुनबाई म्हणते की नाही मी इथे राहणार आहे. हा जो हा काय म्हणतात त्याला कम्युनिकेशन थोडीशी गॅप आहे त्याचं, कारण ती सगळी मुलं तरुण आहेत, त्यांचं डोकं भलतीकडेच चाललेलं आहे, ते पटकन आपल्याला समजूनही घेता येत नाही. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि माझ्या बायकोचं काम करणारी जे आहेत त्या सविता प्रभुणे, ती एका वेगळ्या झोनमध्ये असते. ती तिची पेटी वाजवते, ती तिची गाणी म्हणते आणि तिला ह्या जगाचीच पडलेली नाही आहे. ती स्वतःच्या कोशामध्ये खूप गुरफटलेली आहे आणि मग ती मध्येच मुलांच्या संसारामध्ये पण दखल देते. असं ते एक मजेशीर कॅरेक्टर आहे. तो नवरा तिला सतत समजावून घेत असतो, तिला सांभाळून घेत असतो. या सुनबाईची पण त्याला काळजी आहे. असं एक खूप अनेक पदर असलेलं एक कॅरेक्टर मला करायला मिळालं. समीरनी मला म्हणजे जसं सगळ्यांनी आता सांगितलं तसं कुठल्याही गोष्टीसाठी समीरनी सांगितलं नाही की हे असं करू नको. त्यांनी इतकं छान समजावून सांगितलं सगळं की हे अशा पद्धतीने मला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत न्यायचं आहे आणि बस तेवढं आम्ही केलं. आता मला उत्सुकता आहे सगळ्या प्रेक्षकांप्रमाणेच की हा चित्रपट बघण्याची. तुम्हीही बघा आणि आपण सगळे त्याच्यानंतर भेटू.